नमस्कार, आपण या व्हिडिओ बघत आहात. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करत जा. आता आपण 15व्या नक्षत्राकडे आलो आहोत. 15वं नक्षत्र आहे स्वाती. स्वातीचा स्वामी आहे राहू. तूळ राशीमध्ये चारही चरण असलेलं हे नक्षत्र आहे. 186° 40′ ते 200° ही या नक्षत्राला मिळालेली व्याप्ती आहे. या नक्षत्रातल्या पहिल्या चरणाचा स्वामी आहे गुरु, दुसऱ्या चरणाचा स्वामी आहे शनी, तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे शनी आणि चौथ्या चरणाचा स्वामी आहे गुरु. म्हणजेच या नक्षत्रामध्ये राहू बरोबर गुरु किंवा शनी एवढंच आपल्याला इथे काम करताना दिसतात. आता या स्वाती नक्षत्राचा आपण अर्थ थोडासा समजून घेऊया. स्वाती म्हणजे सुअती, म्हणजे अतिशय खोलात शिरणारा, संशोधन करणारा हे नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्राच्या व्यक्तींचा कसा स्वभाव असेल हे या दोन वाक्यातच आपल्याला लक्षात आलं. प्रत्येक गोष्टीत खोलात जायचं, त्याच्यामध्ये संशोधन करायचं, त्याच्यावर आपलं मत मांडायचं, असं मत मांडणारा राहू हा आपण आता बघत आहोत. चारही चरण तूळ राशीत असल्यामुळे काय आहे तर चतुष्पद चरण आहे, अंत्यनादी नाडी आहे, महिषी योनी आहे, देवगण आहे. म्हणजे राहू हा आपण जेव्हा बघतो की पापग्रह म्हणून याच्याकडे बघितलं जातं, तरी सुद्धा ह्या नक्षत्राचा गण काय तर देवगण आहे. म्हणजे देवासारखं वागणारा परंतु महत्वाकांक्षी असा आपल्याला हा राहू दिसणार आहे. आराध्य वृक्ष याचा अर्जुन आहे आणि देवता वायू आहे. आता वायू देवता मागेही आपण बघितलं की देवता इथे खूप काम करताना दिसते. आता देवता काय आहे तर वायू, वायू म्हणजे स्पीड म्हणूयात किंवा त्याचा वेग म्हणूयात, अशा दृष्टीने याचा विचार करूया. म्हणजे या नक्षत्राच्या लोकांचे विचार हे वेगाने घडणारे असतात, त्यांच्या कृती वेगाने चालणारे असतात असं आपल्याला दिसून येईल. तिर्यक मुख आहे, सुलचन दृष्टी आहे. सुलचन दृष्टीवर हरवलेली वस्तू शक्यतो मिळत नाही आणि जर अगदीच असेल तर ती उत्तर दिशेच्या बाजूला असते असं आपण म्हणूया, पण सामान्यतः मिळत नाही असं आपल्याला दिसेल. अग्नितत्व आहे. आता राहू महत्वाकांक्षी, वायूचा वेग आहे, अग्नितत्व आहे म्हणजे तमोगुण आहे आणि देवगण आहे, असं एकत्र कॉम्बिनेशन या नक्षत्रावर दिसतं. राहू कसा आहे आपण मागे पाहिलेला होता. चाणाक्ष आहे, धूर्त आहे, मतलबी पण आहे. कारण अतिशय महत्वाकांक्षा या राहूमध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करणारा हा राहू आहे. या राशी स्वामी कोण आहे तर शुक्र. मग शुक्रामध्ये काय आहे तर सौंदर्य आहे, कला आहे, म्हणजे स्त्री आहे ना. तो शुक्र हा स्त्रीचा दाखवतो, त्यामुळे आपल्याला तिथे ममत्व पण आपल्याला थोडं दिसून येत. हे नक्षत्राचे व्यक्ती कशा असतील तर विद्वान असतील. कारण आपण वायू तत्व जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा बुद्धिमत्ता असं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे तुरास ही आणि स्वाती नक्षत्र दोन्हीही वायू तत्वाचं असल्यामुळे इथे प्रचंड बुद्धिमत्ता आपल्याला दिसून येईल. म्हणजेच विद्वान वृत्ती व्यक्ती आपल्याला इथे दिसते. अतिशय गुणवान व्यक्ती असतात कारण देवगुण आहे. म्हणजे देवगुण असल्यानंतर एखादी गोष्ट चुकली तर त्या व्यक्तीला क्षमा मागायलाही या लोकांना कमीपणा वाटत नाही, कारण यांच्यात देवगुण आहे. देवगुणी वृत्तीची लोक क्षमाशील पण असतात आणि तेवढीच आपण नम्रतेत पण असतात, असे दोन्हीही कॉम्बिनेशन या देवगुणीच्या लोकांमध्ये आपल्याला दिसतात. बुद्धिमत्ता तर आपण पाहिलीच, देवगुणी असल्यामुळे ईश्वर भक्ती पण या लोकांमध्ये दिसून येते. पण यांची ईश्वर भक्ती ना तरुण मापून नसेल, कारण तूळ राशीत आलेले आहे. तरुण मापून म्हणजे योग्य असेल तर तिथे ते अतिनम्र होती, पण उगाच बुवाबाजी म्हणूयात किंवा अंधश्रद्धा म्हणूयात ह्याच्या आहारी ही जाणार नाहीत लोक असं आपल्याला दिसेल. म्हणजे ईश्वर भक्ती म्हणजे ते अंतरात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करणारी ही लोक दिसतात. विनयशील आहेत, आपण देवगणाच्या बद्दल बोललोच की अतिशय विनयशील आहेत. आत्मसंयमी आहेत, व्यवहारी आहेत. कारण तूळ राशी व्यवहाराला तोलून मापून तराजूचं चिन्ह आहे, आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे व्यवहारी आहे, मला काय मिळतं आणि मी काय देणार हा व्यवहार ह्या लोकांमध्ये नक्कीच आहे. अतिशय कुशल लोक असतात ही. कुशलता म्हणजे यांच्या व्यवहारातच कुशलता असते, विचारामध्ये सुद्धा हे अतिशय विधी विचार करून प्रत्येक पायरी पुढे जाणारे दिसतात.
हौशी आहेत, कारण तू रास आहे, शुक्र आहे, हौशीपणा याच्याकडे नक्की आहे. हौशीपणा म्हणजे स्वतःबद्दल हौस करायची असतेच, त्याचबरोबर स्वतःच्या बरोबरच्या लोकांना म्हणजे कुटुंब म्हणूयात किंवा इतर आपले मित्र परिवार म्हणूयात यांच्याबद्दलही हौशीनी काही त्यांना देणं घेणं, त्यांच्या हौशी जोपासणं अशा गोष्टी यांना करायला नक्की आवडतात. मग याचा विचार ते आधी करताना आपल्याला दिसून येते. अतिशय रसिक आहेत, कारण शुक्राचं महत्व इथे आहे. राहूला स्वतःची रास नाही हे आपण मागे पाहिलं होतं, त्यामुळे राहू कशा पद्धतीने चालेल हे आपल्याला विसरून चालणार नाही. राहू ज्या राशीत आहे त्या राशी स्वामीप्रमाणे चालतो, किंवा राहू ज्या ग्रहांच्या युतीत आहे किंवा राहूवर ज्या ग्रहांची दृष्टी आहे त्याप्रमाणे राहूचं कार्यकत्व असतं हे आपण मागे पाहिलं आहे. तुम्हाला असं वाटेल मी शुक्राच्या बद्दल एवढं जास्त का सांगते, कारण आपण हा आत्ता मी जो उलगडा केला त्याप्रमाणे शुक्र काय सांगतो तर कला सत्य आहे, नाट्यप्रेमी आहे, आनंदी वृत्ती असणार आहे, रसिक आहे, तर तो स्त्री ग्रह आहे. त्यामुळे अतिशय पारखी नजर असते या लोकांची, अतिशय सूक्ष्म गोष्टी या लोकांना दिसून येतात इतकी त्यांची नजर पारखी असते. म्हणून आपण आता या नक्षत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी शुक्राप्रमाणे विचार करताना दिसून येतात. राहूचा याच्या जोडीला चाणाक्षपणा धूर्तपणा म्हणूया ह्या गोष्टी या जोडीला आल्या, पण शुक्राचं महत्व इथे जास्त दिसेल. मग ही लोक अजून कशी असतील तर चैनी असतील, कारण यांना सगळ्या गोष्टी छान हव्या असतात. ज्या ज्या गोष्टी आपण शुक्राच्या बाबतीत शिकलो या सगळ्या इथे लागू होताना आपल्याला दिसतात. आणि तू रास ही नैसर्गिक कुंडलीनी सप्तम स्थान येते, म्हणजे विवाहाचं एक कारक असलेली किंवा जोडीदाराचा म्हणून आपण तिथे ह्या राशीकडे बघितलं जातो. म्हणजे ही लोक कोणाकोणाबद्दल करतील तर जोडीदाराच्या संदर्भात सर्व गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येईल की देवगण आहे, वायू देवता आहे, शुक्राची रास आहे. राहू नक्षत्र स्वामी जरी असला तरी विवेकातून उपभोग घेणारी ही लोक दिसतात. उपभोग घेणं हा प्रकार वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. म्हणजे कोणालाही त्रास देऊनही उपभोग घेता येऊ शकतो, पण अतिशय बॅलन्स्ड विचार करून आपल्याकडे काय आहे काय नाही, काय करावं काय करू नये याचा अतिशय सारासार विचार करून उपभोग घेणारी लोक दिसतात. मात्र थोडस असं आहे की राहूच्या या नक्षत्राला थोडस कमतरता एक जाणवते की याने थोडा अधिकार कमी मिळतो जेवढी त्यांची क्षमता आहे त्यापेक्षा. म्हणजे अधिकार मिळत नाही असं माझं म्हणणं नाही, पण त्यांची क्षमता खूप आहे, पण त्या मानाने त्यांना अधिकार कमी मिळतो. त्यामुळे ही थोडीशी नाराज असलेली नक्षत्राची जातक आपल्याला दिसून येतात. आता हे कुठल्या प्रकारचं काम करताना दिसतील तर परत आपण बघूया शुक्राचे सगळ्या गोष्टी इथे दिसतील की सोनं आहे, कापड आहे, धान्य आहे, तेल, सुगंधी पदार्थ आहे, की जे जे गोष्टी आपल्याला सौंदर्यासाठी किंवा आनंद देणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा व्यापार करताना किंवा त्याच्या संदर्भात काही काम करताना दिसतात. आर्किटेक्ट आपण शुक्राच्या संदर्भात म्हटलेलंच आहे, त्यामुळे आर्किटेक्ट आहे, इंटिरियर डिझायनर आहेत, नाटक करणारे, नाटक किंवा ज्या चैनीच्या गोष्टी आपण ह्या गोष्टींकडे बघतो, नाटक, सिनेमा, ह्या ज्या सगळ्या आपल्या एक कला किंवा आनंद घेणाऱ्या गोष्टी आहेत ह्याही आपल्याला इथे काम करताना दिसतात. शेअर बाजारमध्ये पण हे काम करताना दिसतात. आपल्याला असे वाटेल असं का, शेअर बाजार काय करतो तर थोडक्यात एक सत्ता आपण या दृष्टीने या शेअर बाजाराकडे बघतो, म्हणजे कमी कशात पैसा ह्या शेअर मार्केटमध्ये मिळतो. यासाठी राहू काय आहे तर राहू कमी कष्टातून पैसा मिळवण्यासाठी धडपड करणारा दिसतो, म्हणून शेअर बाजाराचा विचार इथे केलेला असावा. आता चरण स्वामीचा विचार करताना मग गुरुचा संबंध जिथे असेल तिथे आपण काय विचार केला पाहिजे, तर हे लोक सल्लागार म्हणून काम करतील का, म्हणजे शेअर बाजारमध्ये कन्सल्टन्सी करतील का स्वतःच ट्रेडिंग करत पैसा कमवतील, हा फरक आहे. त्यामुळे गुरु काय करेल तर सल्लागार म्हणून काम करेल, शनी काय करेल तर मॅनेजमेंटचं काम करेल. आता त्या दोन ग्रहांची कार्यकत्व आपण पूर्वी शिकलेलो आहोत, ती प्रत्येकाच्या स्थानाप्रमाणे आपल्याला ती जोडायची आहे. मग टीव्ही, चित्रकला या सगळ्या ज्या कलांच्या गोष्टी आहेत, कलेमध्ये ज्या मोडल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. वकिली पेशा पण इथे दिसतो, न्यायाधीश पण दिसतो. आता असं काय,
तर इथे शनीचा संबंध आहे म्हणून इथे आपण वकिली असा विचार केलेला आहे, किंवा खोलात शिरणारा संशोधन करणारा म्हणूनही याचा विचार करायला पाहिजे. कारण न्याय देताना आपल्याला सखोल विचार करूनच न्याय द्यावा लागतो, म्हणजे वरवरचा विचार करून चालत नाही. त्यामुळे राहूचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला शनीची जोड जेव्हा मिळते, शनी हा कायद्याचा कारक आहे, तेव्हा आपण म्हणून वकील आणि न्यायाधीश किंवा त्या संदर्भातली काही कामं करतानाही लोक दिसतात. हे खूप थोड्या स्वरूपात मी कामाचं स्वरूप सांगितलं, याच्यात डिटेलमध्ये मग चंद्र कुठे आहे, तुमचा रवी काय काम करतोय, दशमेश काय करतोय, हा सगळा विचार पुढे येईल. परंतु आपण एक नक्षत्र साधारण आपल्याला काय दाखवतं हा आपण इथे गोष्टी बघत आहोत. आजारपणाच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला एक थोडासा विचार करावा लागेल की हे राहूचं नक्षत्र आहे, त्यामुळे हे बराच काळ आजारपण देणारं नक्षत्र आहे. तीव्र स्वरूपाचं जरी आजारपण नसलं ना, तरी बराच काळ चालणारं हे आजारपण देणारं नक्षत्र आहे. मग किडनीचा त्रास असू शकतो, आतड्यांचा त्रास असू शकतो, कारण षष्ठ स्थान आणि सप्तम स्थान अगदी जवळ आहे. मग कुठल्या राशीचा संदर्भ आहे काय असं ते आपल्याला जोडावं लागेल. कंबरदुखीचा त्रास असू शकतो, रक्ताभिसरणाचा त्रास असू शकतो. रक्ताभिसरणाचा त्रास अशासाठी आपण म्हणतो आहोत की शनी हा अटकाव करणार आहे. मग रक्ताभिसरणासाठी ब्लॉक तयार करणं किंवा त्यांना अटकाव घालणं किंवा तिथे मध्ये मध्ये त्रास देणं अशा गोष्टींचा त्रास हा आपल्याला इथे दिसून येतो. मधुमेहाचा संदर्भ जेव्हा चंद्राचा किंवा गुरुचा काही असा संदर्भ आला तर मधुमेहाचा म्हणजेच डायबेटिसचा संबंध आपल्याला दिसून येईल. वायू देवता आहे त्यामुळे इथे वाताचा त्रासही दिसेल. आता तुम्हाला असं वाटेल की हे अग्नी तत्वाची आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणालात की तीव्रता नाही, कारण इथे वायूचं वर्चस्व जास्त आहे आणि राहूचा स्वभाव हा दीर्घ काळ चालणारा खुंची स्वभाव असल्यामुळे तो दीर्घ काळ चालणारा आहे अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. इथे सर्दीचा त्रास मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या लोकांना. सर्दी ॲलर्जीची सर्दी म्हणूयात किंवा म्हणजे वारंवार होणारी सर्दी, मग त्याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, कारण वेगवेगळे ग्रहांचे कॉम्बिनेशन याप्रमाणे हे ठरतं. कावळीचा त्रास असू शकतो, सतत मळमळ होणं किंवा त्याने ज्या ज्या गोष्टी निर्माण होतील, आजार निर्माण होतील, ह्या सगळे आजार आपल्याला इथे दिसतील. म्हणजे राहू काय करतो तर दीर्घकाळ आजारपण द्यायचं काम करतो. मग वायुतत्वाचा व वाताचा त्रास होणार हा नक्की आहे. आता आपण ह्या आजारपणाबद्दल बघितलं, आता आपण हे नक्षत्र शुभ आहे का अशुभ आहे हे बघूया. हे नक्षत्र शुभ आहे. आता राहूच आहे म्हटलं पापग्रहाचं नक्षत्र, मग शुभ कसं? कारण देवगण आहे, वायू देवता आहे, या सगळ्याचा विचार करता हे नक्षत्र शुभ आहे म्हणून याला मुहूर्तासाठी चांगलं म्हणून बघितलं जातं. मग कशासाठी याचा विचार केला तो? तर मुंज, बारस, लग्न, गृहप्रवेश, वधूचा प्रवेश, विद्यारंभ, बी पेरणं, नांगर म्हणजे नांगर चालवणं, या सगळे जे शुभ गोष्टी आपण करायला जातो त्या प्रत्येक ठिकाणी या स्वाती नक्षत्राचा विचार केला जातो. का विचार केला जातो? तर स्वाती नक्षत्र हे अतिशय एकच ताऱ्याचं आहे पण ते अतिशय तेजस्वी आहे, अतिशय तेजस्वी आहे, म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्याला आनंद आणि तेजच मिळतं. म्हणून हे शुभ नक्षत्र हे मुहूर्तासाठी अतिशय महत्वाचं आहे. या पद्धतीने आपण या नक्षत्रांची माहिती घेतलेली आहे आणि जी काही थोडीफार आपण आता थोडक्या स्वरूपात पाहिली, अजून याचा अभ्यास तुम्ही करा, नोट्स लिहा, एक एक पत्रिका समोर घ्या आणि त्या कुठल्या ग्रहाच्या संदर्भात आहेत हे बघा. कधी कधी हे नक्षत्र बिघडलेलं दिसतं. बिघडलेलं म्हणजे काय? तर पापग्रह एखादा आलेला असतो, हर्षल आहे, मंगळ आहे, असे जेव्हा ग्रह या नक्षत्राच्या संदर्भ जवळ येतात, युतीत येतात, तेव्हा मग आपल्याला त्याच व्यक्ती काहीतरी वेगळं वागताना दिसतात. पण 100% वाईटच वागतील असं नाही, कधीतरी मग वेगळेपणा या नक्षत्रामध्ये दिसून येतो. म्हणजे हे नक्षत्र जितकं शुभ आहे तेव्हा कधी कधी या अशुभ ग्रहांमुळे ते बिघडतं. त्याप्रमाणे ज्या ज्या कारकत्व आपण पाहिली त्याची थोडीशी विरुद्ध किंवा थोडस कमीपणा या पापग्रहांमुळे या नक्षत्राला मिळतो असं आपल्याला दिसून येईल. तर या पद्धतीने आपण हे नक्षत्राची माहिती
सातत्याने घेत आहात, सबस्क्राईब करत आहात, या सगळ्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मानते आणि पुढच्या व्हिडिओला भेटूयात. नमस्कार.